देशांतर्गत आणि देशाबाहेर पर्यटनासह अन्य कारणांसाठी जाणाऱ्या लोकांना राहण्याची सोय व्हावी यासाठी यूथ हॉस्टेल ही संकल्पना सुरू झाली कोल्हापुरात तीस वर्षांपूर्वी यूथ हॉस्टेल असोसिएशनची स्थापना झाली सध्या संस्थे या संस्थेचे साडेचारशे सभासद आहेत या सभासदांना देशांतर्गत आणि देशाबाहेर सवलतीच्या दरात राहण्याची सोय करण्यात येते कोल्हापुरातील लोकांनी या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी असोसिएशनशी संपर्क साधावा असं आवाहन चेअरमन आशिष पेडणेकर यांनी केलंय जर्मनीमधील एक शिक्षक रिचर्ड शिरमन यांना मुलांना सहलीला घेऊन गे गेल्यानंतर अचानकपणे पाऊस आणि वादळाचा त्यांना सामना करावा लागला त्यावेळी राहण्याची अडचण झाल्यामुळं त्यांनी एका शाळेचा आसरा घेतला त्याचवेळी ते त्यांना यूथ हॉस्टेलची संकल्पना सुचली त्यानंतर एकोणीसशे एकोणीसला यूथ हॉस्टेल असोसिएशनची स्थापना झाली भारतामध्ये शिमल्याजवळ जवळ इथं एकोणीसशे पंचेचाळीसला स्काउटसाठी पहिलं यूथ हॉस्टेल सुरू झालं त्यानंतर हळूहळू देशभरात याचा विस्तार वाढत गेला देशभरात बहुतांश सर्वच राज्यातील जिल्हास्तरावर यूथ हॉस्टेलची स्थापना करण्यात आली आहे कोल्हापुरात जवळपास तीस वर्षांपूर्वी यूथ हॉस्टेल असोसिएशनची शाखा सुरू करण्यात आली या असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूरमधून देशांतर्गत आणि देशाबाहेर पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय व्हावी यासह विविध ट्रेकचं आयोजन करण्यात येतं यूथ हॉस्टेलच्या सभासदांना सवलतीच्या दरात राहण्याची सोय उपलब्ध होते कोल्हापुरातील युथ हॉस्टेलची चळवळ वाढवण्यासाठी सध्याच्या कार्यकारिणीनं पुढाकार घेतला असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष आशिष कपडेकर यांनी सांगितलं असोसिएशनच्या वतीनं रंकाळा टॉवर परिसरातील यात्री निवासीथ इथं प्राप्त यूथ हॉस्टेल सुरू या ठिकाणी सभासदांना चौदा रूम आणि तीन डॉर्मेटरी सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहेत कोल्हापुरात स्वतःच युथ हॉस्टेल उभारण्याचा असोसिएशनचा मानस असून असोसिएशनच्या माध्यमातून चारधाम यात्रेसह देशभरात विविध ठिकाणी ट्रेकचं आयोजन करण्यात येणार असल्याचं कपडेकर यांनी सांगितलं या ट्रेकमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी असोसिएशनशी संपर्क साधावा असं आवाहन कपडेकर यांनी केलं या पत्रकार बैठकीला अजित मोरे अजित दाते नेताजी कानकेकर आदी उपस्थित होते